केंद्रीय मंत्री आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पंजाबच्या अमृतसर येथे असलेल्या हरमंदिर साहिब गुरुद्वारा सुवर्ण मंदिर येथे दर्शनाकरिता गेले होते. त्यांनी तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले, त्यांची सुवर्ण मंदिरचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी भारताच्या सुखद समृद्ध आणि चांगल्या जीवनासाठी प्रार्थना केली आहे आणि देशाच्या प्रगती आणि विकासासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे, असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मत्था टेकने की इच्छा मेरे मन में थी जी, और आज मुझे स्वर्ण मंदिर में मत्था टेकने का सौभाग्य प्राप्त हुआ जी. मैंने हरमंदिर साहब से और मंदिर में ये प्रार्थना की कि आने वाले समय में हमारे सब भारतवासियों को सुखद समृद्ध और अच्छा जीवन मिले और सबका कल्याण हो और देश प्रगति और विकास की ओर आगे जाए, यही मैंने प्रार्थना की. और भगवान हमको ऐसी सुबुद्धि दे कि हमारे हाथ से अच्छा काम.